शिंदे गटातले आमदार योगेश कदम यांच्या कारला काल रात्री अपघात झाला आणि यावरून आता राजकारण रंगलेले आहे। शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते आणि योगेश यांचे वडील रामदास कदम यांनी याबद्दल खेद शंका व्यक्त केली आहे। पुढे आणि मागे पोलिसांची गाडी असताना आमदार योगेश यांच्याच गाडीला ठोकर कशी बसली त्यामुळे मनामध्ये घातपाताची शंका निर्माण होते असं रामदास कदम यांनी म्हटलेला आहे। काही लोकांनी योगेश दादा कदम यांना राजकारणाचा पूर्ण संपवण्याचा प्रयत्न केला होता, काही लोकांनी म्हणण्यापेक्षा अनिल पगर सारख्या लोकांनी मातोश्रीच्या आशीर्वादानं, पण त्याला ते शक्य झालं नाही। दापोली मतदारसंघातली सगळी माणसं सगळी लोकं दादाच्या पाठीशी खंबीरपणे उभी झाली आणि म्हणून त्यांना आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न होता की काय असा संशय माझ्या मनामध्ये निर्माण झालेला आहे। मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे बोलतो आहे, देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे देखील मी बोलणार आहे आणि ज्येष्ठ अधिकाऱ्यांकडून याची कसून चौकशी करण्याला निश्चितपणे भाग पाडीन। मलाही कळलं पाहिजे दूध का दूध पाणी का पाणी नेमकं काय आहे, कारण एखादा डंपरवाला पोलिसांच्या गाडीला ओव्हरटेक करून कशा का ही मधली गाडी कशी तोडू शकतो हा संशय निर्माण करण्यासारखाच प्रश्न आहे। बाबा ही घटना आहे आणि म्हणून माझ्या मनामध्ये पूर्णपणे संशय आहे की हा योगेश कदमांचा घातपात करण्याचा प्रयत्न होता असा माझ्या मनात संशय आहे। नाही, संशय आमचा ज्यांनी याच्या आधी योगेश दादाला संपवायचा प्रयत्न केला तर मातोश्रीच्या आशीर्वादानंच हे अनिल पगर सारखेच मंडळी करतात की काय असा संशय माझ्या मनामध्ये निश्चितपणे आहे। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।